याला मालवणीमध्ये केळीचा खोका म्हणतात आणि आपण शुद्ध मराठी भाषेत केळफूल असे म्हणतो. याला बारीक बारीक ह्याचीच केळी हो असतात, ती मी आता सोलून तुम्हाला दाखवते. केळी तिथे आलेली आहेत पण ह्याच्यामध्ये पण असतात, मग हे फुलत जातं आणि ह्याची केळी होत जातात. बरंच असं मोठं असं केळफूल मला मिळालं आहे. आता हे प्रथम जशा आपल्या फुलाच्या पाकळ्या असतात तसंच हे खोलायचं असतं आणि त्याप्रमाणे ही बघा हिला हीच बारीक बारीक केळी असतात, त्याला फुलं अशी म्हणतात. ही फुलं काढून घ्यायची, आपल्याला ह्याची भाजी करायची आहे. पण ती सोलायची पण असते. असं आतमध्ये आतमध्ये एक एक पाकळी काढली की अशी ही केळफुलं आपण काढून घ्यायची. या पाकळ्या आपल्याला घ्यायच्या नसतात पण ह्याचा टाईमपास म्हणून माझी मुलगी चांगलं कमळ असं बनवते. हे असं आतपर्यंत आपण सोलत जायचं आहे आणि मी आता हे माझ्या मुलीला देणार आहे सोलायला. तिला अशी करायला खूप मजा वाटते, तेवढीच मला मदतही होते. सोनम सोलणार ना हे? मी सोलते, मला मजा वाटते. ती या पाकळ्यांचं कमळ बनवणार आहे. ही अशी फुलं घ्यायची आणि अशी हातावर अशी अशी कुस करायची, म्हणजे कळ्या त्या मुक्या असतात त्या खोलायच्या. त्यातला एक घ्यायचं आणि एक हा असा मोठा तुरा असतो हा काढायचा असतो आणि त्याच्या बाजूला एक पातळ पापुद्रा असतो कांद्याच्या सालीसारखा, तो काढायचा असतो. कारण ह्या दोन गोष्टी भाजीमध्ये शिजत नाही म्हणून ह्या दोन गोष्टी काढायच्या असतात आणि हे फूल आपल्याला घ्यायचं असतं. केळीला राप असतो त्यामुळे हाताला थोडंसं तेल लावलं तरी हरकत नाही. खोबरेल तेल वगैरे चोळायचं हाताला, कारण आपल्या हात नंतर हे बोटं अशी काळी होतात, चिरतेवेळीसुद्धा काळी होतात. केळफुलाची भाजी आपण वर्षातून 2-3 वेळा तरी नक्की खावी, ज्याला आवडते त्याने. बहुतेकांना आवडतच नाही पण महिलांनीही जरूर खावी, कारण त्याच्यामध्ये भरपूर असं आयर्न प्रोटीन सगळे व्हिटॅमिन असतात आणि आयुर्वेदिकसुद्धा आहे ही भाजी. ही अशी फुलं हातावर अशी अशी किती उघडली जातात चुरचुरली की, आणि त्यातला हा मोठा देठ असतो मोठा तुरा आणि हे कांद्याचा पातळ सालीसारखा पापुद्रा असतो तो काढायचा असतो. कारण ह्या दोन गोष्टी आपल्या भाजीमध्ये शिजत नाही आणि हे फूल आपल्याला घ्यायचं आहे. असं मी आता सर्व काढून घेते आहे. हे जिथपर्यंत आपल्याला सोलायला येतं तितकं आपण सोलून घेतलं आहे. तर हा जो कळा आहे हा आपल्याला चिरून घालायचा आहे भाजीमध्ये. हा बघा असा डीक असतो. हे भाजीमध्ये आपल्याला घालायचं आहे, असं बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे लागलीच आपण पाण्यामध्ये घालणार आहोत. आता हा सफेद आहे, थोड्या वेळाने हा याचा राप येणार आणि हा काळा पडणार. आता ह्या कळ्या अशा चिरायच्या, आपण शिजुडी घ्यायची त्याची व्यवस्थित घट्ट. त्याही कशा चिरायच्या ते मी तुम्हाला दाखवते. एकत्र अशा घ्यायच्या, दाबून धरायच्या मुठीमध्ये, त्याही आपल्याला अशा बारीक चिरायच्या आहेत. त्याही आपल्याला लागलीच पाण्यात टाकायच्या आहेत. आता मी चिरते आहे, चिरल्यावर लगेच ह्या पाण्यात टाकणार आणि नंतर ते पाणी घ्यायचं नाही आहे, आपल्याला फेकून द्यायचं आहे. आणि मग आपल्याला हे गरम पाण्यातून एक कड आणून गाळून घ्यायचं आहे, त्याने त्याचा राप सगळा निघून जाणार आहे. मी दाखवते तुम्हाला. काही जण रात्री चिरून पाण्यामध्ये ठेवून देतात ही भाजी, बाहेरच ठेवायची आणि नंतर मग सकाळी करतात, त्याच्यामध्ये भरपूर राप निघतो. आता आपण सकाळी करतो आहे, ती पाण्यामध्ये ठेवायची गरज नाही, आपण लगेच ही गरम पाण्यात टाकून उकडून घेतली तरी चालते, त्यानेही त्याचा राप निघतो. आता हे चिरून झालं आहे, मी आता गॅस पेटवते आणि गरम पाणी ठेवते. पाणी लवकर तापण्यासाठी मी झाकण ठेवते. आता हे पाणी गरम झालं आहे आपलं. आता हे आपण असं हाताने घेऊन थोडंसं पाणी निथळून असं ह्यात सोडायचं आहे. आता एक उकळ आली की आपण गॅस काढायचा आणि हे छान असं घट्ट पिळून घ्यायचं, तेव्हा याचा भरपूर असा काळं असं पाणी येणार, म्हणजे राप येणार. आता याला कड आलाय, मी गॅस घालवते आणि हे गाळून आपण एका चाळणीत ठेवणार आहोत आणि मग घट्ट पिळून आपण भाजी फोडणीला घालूया. केळफूल छान असं उकडून घेतलेलं आहे मी. आता ते जरा थंड व्हायला मी चाळणीत नितळत ठेवलं आहे
आता तोपर्यंत मी फोडणीला घालते आणि फोडणीला घालते वेळी मी त्यात काळे वाटाणे, तुम्ही आवडेल ते कडधान्य घालू शकता, चणे घालतात, चण्याची डाळ सुद्धा घालतात, पण जास्त करून गावी असे काळे वाटाणे घालतात, त्यांनी छान चव येते. एक मोठा चमचा मी तेल घातलंय, तेल आपलं तापलंय, त्यात आता मी कढीपत्त्याची पानं घालते. कढीपत्त्याच्या लगोलग मी कांदा घालते, बारीक चिरून घेतला होता. कांदा थोडा गुलाबी रंगावर आला की त्यावर मी टॅमॅटो घालणार आहे. एक बारीक टॅमॅटो घेतलेला बारीक चिरून, टॅमॅटो आपल्याला मऊस थोडपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. टॅमॅटो शिजत आला आहे आपला. आता ह्याच्यामध्ये मी मालवणी लाल तिखट घालते एक चमचा, गरम मसाला एक चमचा, आले लसूण पेस्ट घालते एक चमचा. काही जण याच्यामध्ये लसूण चेचून घालतात, पण मी आले लसूण पेस्ट तयार होती माझ्याकडे, तीही घालते. पुन्हा आपण हे छान असं परतून घेऊया. आता मालवणी वाटप, याची लिंक मी शेअर केलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. हे मालवणी वाटप आहे, तेही मला जास्त लागणार नाही आहे. छान असं फोडणीमध्ये परतून घेऊया आपण. आणि तुम्ही चण्याची डाळ जर घालत असाल तर तीही अशी भिजत ठेवलेली असलेली डाळ आपण फोडणीला घालायची आणि परतून घ्यायची. मी काळा वाटाणा एक वाटी रात्री भिजत घालून तो परत कुकरमध्ये तीन शिट्या उकडून घेतलेला आहे. आता मी वाटाणा घालते. वाटप आपलं छान भाजून झालेलं आहे, घरभर छान असा सुगंध सुटला आहे फोडणीचा. आता हे केळफूट पण हाताला सोसेल इतकं थंड झालेलं आहे. आपण असं पिळून पिळून घालायचं आहे, बघा पाणी येतं आहे याच्यामधून, आणि असं कुसकरून घालायचं आहे. फिरते वेळी पाण्यात घातल्यामुळे हे जास्त काळं पडलेलं नाहीतर केळफूल भरपूर काळं पडतं आपण पाण्यात नाही टाकलं तर. आधी आपण हे उकडून घेतलेलं आहे त्यामुळे ह्याला जास्त शिजायला वेळ लागणार नाही. केळफूल घातल्यानंतर आपण हे छान फोडणीमध्ये परतून घेऊया. मीठ घालून घेऊया आपण चवीपुरता, पुन्हा छान ढवळून घेऊया. आता हे 5 मिनिटांसाठी आपण शिजत ठेवूया, त्यानंतर आपली भाजी होणार आहे. मंद आचेवर शिजत ठेवूया भाजी. तुम्ही नक्की करा परब किचन, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हो आनंदी रहा, खात रहा आणि परब किचन पाहत रहा.